नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रज्वल शेषराव भोये, राहणार वासी पोस्ट कारगाव, तहसील बिजापूर, जिल्हा नागपूर येथील शेतकरी. आज सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड यांच्या अंतर्गत खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा यामध्ये मी ऑनलाईन सहभागी होत आहे. यामध्ये आपण आज बघणार आहोत की सोयाबीनला बीज प्रक्रिया कशी करावी. आपण 1 किलो सोयाबीन घेतलेला आहे, तर एक आपण आधी थायरमची बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू. 1 किलोला आपण 3 ग्राम थायरम वापरत आहोत. तर आधी 1 किलो सोयाबीन घेतल्यानंतर त्याला 3 ग्राम थायरम टाकावे. थायरम टाकल्यानंतर त्याला हाताने चोळून घ्यावे, हाताने पूर्ण एक मिश्र करावे. नंतर त्याला 10 ते 15 मिनिट वाळू द्यावे. थायरम लावल्याने आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व बुरशीजन्य रोग पिकावर मारा करत नाही, मर रोग सोयाबीनला होऊ देत नाही. आता आपण थायरम लावल्यानंतर सोयाबीनला 10 ते 15 मिनिट वाळू देऊ. 10 ते 15 मिनिटानंतर याला आपल्याकडे RCF चे बायोला प्रोडक्ट आहे. ह्या RCF च्या बायोला प्रोडक्टची आपण आता प्रक्रिया करू. याच्यामुळे काय होईल की आपल्या जमिनीतील जे स्फुरद आहे, जे इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे, ते ऍक्टिव्ह मोड मध्ये येऊन आपल्या सोयाबीनला मिळेल. तर आपण आता 1 किलोसाठी 25 ग्राम बायोला घेऊ, सॉरी 25 ml बायोला घेऊ. हे असे 25 ml बायोला आपण घेत आहोत, ते पूर्ण आपण सोयाबीनला चोळून टाकू. सोयाबीनला चोळल्यानंतर आता बायोलामुळे काय होईल की आपल्या जमिनीतील स्फुरद सोयाबीनला मिळेल, त्याच्यामुळे आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, उत्पन्न वाढेल व सोयाबीनची चांगल्या प्रकारे वाढ होईल. अशी बायोलाची प्रक्रिया झाल्यानंतर आपण याला नंतर 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तासानंतर सोयाबीन पेरणीसाठी वापरू शकतो. धन्यवाद.